अंधेरी स्टेशनवरील गोखले पूल कोसळल्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अक्षय यांनी. अंधेरी स्थानकामध्ये जो पुलाचा भाग कोसळला होता तो काढण्याचं काम आता चालू झालेलं आहे. माझ्या पाठीमागे पाहिलं तर जेसीबीच्या साह्याने हे संपूर्ण काम आता चालू आहे. जेसीबी असेल, क्रेन असेल, अशा अनेक यंत्रांच्या साह्याने हे आता काढण्याचं काम ते आहे जे चालू झालेलं आहे. NDRFची टीम या ठिकाणी तैनात आहे. NDRFच्या साह्याने संपूर्ण काढलं ते हे जर अवशेष आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल कशाप्रकारे जो पुलाचा भाग आहे हा संपूर्णपणे या ठिकाणी कोसळला होता. हे संपूर्णपणे दृश्य आपण पाहतोय की या ठिकाणी आता जे आहे ते काम कशाप्रकारे चालू आहे. NDRF असेल, रेल्वे प्रशासन असेल, पोलीस असेल यांच्या साह्याने हे संपूर्णपणे काम जे आहे ते या ठिकाणी चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आपण जर वरती पाहिलं तर ह्या ज्या ओव्हरहेड वायर्स आहेत त्या संपूर्णपणे या ठिकाणी तुटल्याचं आपल्या निदर्शनास येत आहे. साधारणपणे सकाळी 7:30 सुमारास ही घटना घडली होती आणि यानंतर जे संपूर्णपणे वेस्टर्न रेल्वे जी आहे ती संपूर्णपणे ठप्प झाली होती. बँड्रा ते गोरेगाव यांच्यामधला जो संपूर्ण भाग आहे तो संपूर्णपणे या ठिकाणी ठप्प झालेला आहे. बँड्रा ते गोरेगाव या दरम्यान एकही ट्रेन अजून सकाळी 6 तास झाले तरी चाललेली नाही आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर या ठिकाणी ज्या ओव्हरहेड वायर्स तुटल्या होत्या त्या वायर्स दुरुस्त करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी रेल्वेकडून करण्यात येत आहे. ओव्हरहेड वायर्सला मोठ्या प्रमाणात तुटल्यामुळे हे जे सकाळपासून रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं, रेल्वे एकही बँड्रा ते गोरेगाव या दरम्यान एकही रेल्वे त्या ठिकाणी धावलेली नव्हती. त्याचप्रमाणे सकाळपासून पाऊस या ठिकाणी चालू असल्यामुळे मोठा व्यत्यय या संपूर्ण कामकाजामध्ये येत होता. आता सध्या साधारणपणे 6 तास संपूर्ण या गोष्टीला घडलेले आहेत. 7 तास उलटून गेलेले आहेत. NDRF असेल किंवा पोलीस दल असेल, रेल्वे प्रशासन असेल यांच्या मदतीने संपूर्णपणे हे जे मलबा हटवण्याचं काम जे आहे ते हाती घेण्यात आलेलं आहे. परंतु आपण जर पाहिलं तर अतिशय गंभीररित्या हा जो पूल आहे तो खाली कोसळला होता. जेव्हा हा पूल कोसळला तेव्हा या ठिकाणून ट्रेन जात नव्हती, पण जात असती तर मोठी जीवितहानी आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाली असती. पण सुदैवाने तसं घडलं नाही. या घटनेमध्ये साधारणपणे 5 जण जखमी झालेले आहे. एक महिलेसह 4 पुरुष या ठिकाणी जखमी झालेले आहेत. काम जे आहे युद्धपातळीवर सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. अक्षय कबड्डी महाराष्ट्र 1 मुंबई.